रायगड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी ते नवी या डाव्या कालव्याला मागील 8-10 वर्षापासून पाणी नसल्याची परिस्थिती समोर आली आहे। कालव्याचे काम करण्याच्या नावाखाली या भागातील काही लोकांनी कालव्याचे पाणी रोखले, परिणामी या भागात पिण्याच्या पाण्याची सातत्याने टंचाई भासते। गुरेढोरे यांना प्यायला मुबलक पाणी नाहीये। येथील विहिरी व हापसीचे जलस्रोत घटल्याने एकूणच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। तसेच दुबार शेती व रब्बी पिके पाण्याअभावी घेणे मुश्किल झाले। 2017 पासून विभागीय ग्रामस्थांनी कालव्याला पाणी येण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, मात्र प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही। त्यामुळे या भागातील तहानलेले ग्रामस्थांनी न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली। या कालव्याचे काम रोखणाऱ्या संबंधित स्थानिक ठेकेदाराविरोधात कोलाड पोलीस स्टेशनवर ग्रामस्थांनी धडक दिली आहे व पोलीस प्रशासनाने ठेकेदाराच्या आरेरावीला आळा घालावा, अन्यथा ग्रामस्थ उग्र स्वरूपाचे जनआंदोलन करतील व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना अपेक्षा होती की मार्च महिन्यापर्यंत पाणी कालव्याला येईल। सगळी पाण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। कामही योग्य प्रकारे चालू आहेत, परंतु तिसे गावामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची काय कुठली भावना असेल, काही त्याची वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी त्यांनी तो काम त्यांनी थांबवलेला आहे, तरी आम्हाला पाण्याची खूप मोठी गरज आहे। सगळे आतुरतेने पाण्याची वाट पाहत आहेत, सगळ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे आणि आम्ही आता इथे येऊन स्वतः सगळे ग्रामस्थ येऊन काय अडचण आहे ती पाहण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत। आणि इथली हिरवीगार शेती पाहून आम्हालाही असं वाटतं की पुन्हा आमच्या जे दिवस होते पहिले तसेच आमचे दिवस कालव्याला पाणी आल्यानंतर येणार आहेत। म्हणून आम्ही इथे सगळे काय अडचण आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत। आणि कालव्याला पाणी हे जे तिसे गावचं काम आहे ते महत्त्वाचं काम आहे, ते जर थांबलं तर पाणी पुढे जाऊ शकत नाही। तरी हे काम लवकरात लवकर चालू करून पाणी आम्हाला येण्यासाठी प्रयत्न पाटबंधारे विभागाने करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। कोलाड पाटबंधाऱ्याच्या आंबेवाडी ते निवे या कालव्याचं काम जवळपास 10-12 वर्षे रखडलेलं आहे। या कालव्याला पाणी सोडण्यात यावं अशी मागणी विभागीय ग्रामस्थांनी वारंवार केली, परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी कधीच गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे भागाची फार भयानक परिस्थिती समोर आलेली आहे। गुराढोरांना पाणी नाही, जे उप जे व्यवसाय करतात पोल्ट्री व्यवसाय असेल त्यांनाच त्यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे। विहिरी बोरवेल यांचं पाण्याचं स्रोतसुद्धा कमी झालेलं आहे आणि भयानक स्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। 2017 पासून या कालव्याला पाणी येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, परंतु यावर्षी आम्ही निवेदन दिल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले, उपोषणाचा इशारा दिला आणि कालव्याला पाणी सोडण्याच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिसे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो सायपांचा काम 2-3 दिवस तो थांबवण्यात आलेला आहे, तो इथला कोलाड भागातील एका ठेकेदाराने काम मला द्यावा, मला ठेका द्यावा आणि मला उपठेकेदार करावा अशा मागणीसाठी ह्या सायपांचा काम थांबलं त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ आहोत। परंतु आम्ही आज पोलीस स्टेशन कोलाडला त्यांनासुद्धा भेटलेलो आहोत। त्यांना आम्ही सांगितलं की संबंधित ठेकेदाराचं काम थांबता कामा नाही, आज 8 एप्रिल आलेलं आहे, आम्हाला पाणी 15 दिवसात आलं पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आमची भात शेती, पोल्ट्री व्यवसाय, भाजीपाला आम्ही याच्यावर अवलंबून होतो, पण आज कालव्याला पाणी नसल्यामुळं आमची सगळी दैनंदिन अवस्था आलेली आहे। आणि इथल्या स्थानिक लोकांनी थोडंसं या गावामधल्या तिसे गावातल्या अडचण आल्यामुळे जरा थोडा काम थांबलेलं आहे, त्यासाठी आम्ही संबंधित त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलेलं आहे, तहसीलला पण निवेदन दिलेलं आहे, बघूया त्याच्यावर आपण मार्ग काढूया।